आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्तर सोलापूर तालुक्यात गोवा बनावटीचे दारू जप्त करण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब विभागाच्या पथकाने 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा व कळमन या ठिकाणी गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेले विदेशी मद्य जप्त केले आहे। या कारवाईत एकूण 3,48,990 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब सदानंद मस्करे यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सोलापूर बार्शी रोडवरील वडाळा गावच्या हद्दीत एका कारमधून गोवा राज्याच्या विदेशी मद्याची वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली होती। त्यावेळी सापळा रचला असता त्यांना संशयित वाहन मारुती 800 MH12BV3659 सोलापूरकडून बार्शीकडे येताना दिसताच त्यांनी वाहनास अडवून त्याची झडती घेतली असता वाहनात वाहन चालक श्रीनिवास विठ्ठल वाघमारे राहणार कळमन तालुका उत्तर सोलापूर या इस्माच्या ताब्यातून ओ चॉईस ब्रँडच्या कागदी बॉक्समध्ये रिफिलिंग केलेल्या 180 मिलीमीटर क्षमतेच्या मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीचा 48 बाटल्या व रॉयल स्टँग व्हिस्कीच्या 48 बाटल्या अशा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे गणेश उंडे सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने केली। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार 19 नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर बार्शी रोडवरील वडाळा गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एका संशयित वाहनातून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली। त्यानुसार त्यांनी मारुती 800 हे वाहन संशयित वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्या वाहनात वाहन चालक श्रीनिवास वाघमारे राहणार कळमन तालुका उत्तर सोलापूर हा इसम आढळून आला। सदर वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनातून रिफिलिंग केलेल्या मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या व रॉयल स्टॅग 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या असा विदेशी मद्याचा बनावट बॉटलिंग केलेला मद्याचा साठा आढळून आला। पुढील तपासात आमच्या विभागाच्या पथकांनी त्याच्या राहते घर कळमन तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी जाऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या घरातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला ओ चॉईस 750 मिली क्षमतेच्या 191 बाटल्या मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 192 बाटल्या मॅकडॉवेल नंबर 1 रॉयल स्टॅग व इम्पेरियल ब्लू या विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या व बुचे आढळून आले। या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 3,49,990 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आरोपी माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।